हुसेनजी, तुम्हाला काय वाटतं की एकूणच हा जो कारभार आहे 2 वर्षांचा युपीएचा, त्याबद्दल तुम्ही सुरुवातीला काय सांगाल? हे वस्तुस्थिती आहे की काही घोटाळे झालेले आहेत आणि हे अतिशय गंभीर असे घोटाळे आहेत ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधींचा अपहार केला गेलेला आहे आणि म्हणूनच सरकारने त्या संबंधामध्ये अतिशय कडक अशी पावलं उचललेली आहेत. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, हे घोटाळे सगळे बाहेर येतात त्याला फार मोठं कारण जे आहे ते RTI जो कायदा आलेला आहे, माहिती अधिकाराच्या संबंधातला जो कायदा, त्या कायद्यानुसार या देशातल्या सर्वसामान्य जनतेला सरकारच्या विरोधात किंवा एकंदर प्रशासन जर ढिलं वागत असेल तर त्या अन्यायाच्या संबंधामध्ये नीट माहिती मिळावी आणि सरकारच्या धोरणांच्या संबंधात पारदर्शकता असावी या संबंधातला घेतलेला अतिशय महत्वाचा निर्णय आहे. आणि हा सोनिया गांधींच्यामुळे आलेला आहे, लक्षात घ्या. तो आला त्याच वेळेला अनेक प्रशासकांनी हे सांगितलं होतं की त्याच्यातून बरेच घोटाळे होतील, बऱ्याच गोष्टी आपल्याला बाहेर टाकून द्याव्या लागतील, पण पारदर्शकता या संबंधातला महत्वाचा भाग आहे हे त्यांनी मान्य केलं. ते आणल्यामुळेच हे सगळे घोटाळे बाहेर येतात. त्याने काय आपण विचलित थोडक्यात असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही की आधी पण घोटाळे व्हायचे, फक्त RTIमुळे ते लोकांपर्यंत पोहोचू लागले, धडा मिळेल. घोटाळे होतच होते, असं आहे की त्या बऱ्याच लोकांचे घोटाळे पुढे आलेले आहेत आणि टू स्पेक्ट्रम टूच्या संबंधात आता पुढे येत आहे कुणी ते घोटाळे चालू केले ते, तर त्या संबंधामध्ये असं आहे की घोटाळ्यामुळे हे काहीतरी फार मोठं सरकारवर संकट आलंय असं समजण्याचं कारण नाही. घोटाळे सरकार आपल्या अंगावर ओढून घेत आहे आणि सोनियाजी असं म्हणाला याचा सामना आपल्याला करावा लागेल, भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये कडक धोरण स्वीकारा. त्याचा आवाज पूर्णपणे आपल्यापर्यंत पोहोचत नाही. भातकरजी काय म्हणाल की ज्या पद्धतीने आता दलवाई म्हणतायत की ठीक आहे घोटाळे झाले पण त्यामुळे काही जास्त बिघडत नाही असं थोडक्यात त्यांचं म्हणणं आहे, आणि एकूणच बघितलं तर एवढे मोठे घोटाळे भारताच्या इतिहासात पहिल्यांदा झालेले दिसले नाहीत, तर याला तुम्ही नक्की काय म्हणाल? नाही, मुळात एवढे मोठे घोटाळे झाले तरी काही फार बिघडत नाही, म्हणजे काँग्रेसचं काही फार बिघडत नाही असं त्यांना म्हणायचं असेल, पण जनतेचं आणि देशाचं फार मोठं नुकसान झालं आहे. आणि मुळात या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये सरकारने केवळ भ्रष्टाचार झाला हा भाग नाही तर सरकारने या भ्रष्टाचाराकडला कसं पद्धतीची ट्रीटमेंट दिली हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. दलवाईने आता म्हटलं की माहितीच्या अधिकाराचा कायदा निर्माण केला म्हणून हे घोटाळे उघडकीस यायला लागले, हे खरं नव्हे. ज्या 2G स्कॅम घोटाळ्याची चर्चा आज संपूर्ण देशभरामध्ये होते आणि 65 वर्षातला हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे याची उघडकीला आलेली माहिती जी आहे ती RTIमुळे आलेली नाही आहे. याची चर्चा दिल्लीमध्ये 2007 सालापासून चालू होती पण कॅगचा रिपोर्ट आल्यानंतर याच्यावर एक प्रकारे शिक्कामोर्तब झालं आणि कॅगचं शिक्कामोर्तब झाल्यानंतर सुद्धा या देशातलं काँग्रेसचं सरकार या संदर्भात कुठलीही कारवाई करायला तयार नव्हतं. विरोधकांचा दबाव वाढल्यानंतर FIR दाखल केला, तो अननोन व्यक्तींच्या विरोधात केला आणि FIR दाखल केल्यानंतर तब्बल 1 वर्षाने CBIने या संदर्भातली कारवाई करायला सुरुवात केली, ती सुद्धा जेव्हा देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने या सर्व तपासाची सूत्र स्वतःकडे घेतली. त्यामुळे घोटाळे झाले ते या काँग्रेसच्या सरकारने केले आणि याची सर्व जबाबदारी ही मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्यावरच आहे, हे आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. सागरजी, तुमच्याकडे येतो, नेहमी म्हटलं जातं RTI हे काँग्रेसने आणलं किंवा आता लोकपाल बिलाचं पण सोनियाजी म्हणाला नाही ते आता आम्ही आणणारच, पण हे खरं क्रेडिट कोणाचं आहे? कारण नेहमी असं काँग्रेस सांगतं की ठीक आहे RTI आलं त्यामुळे घोटाळे बाहेर आले. याच्यामध्ये 3-4 मुद्दे आहेत. एक तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT चा जो प्रचंड प्रसार झाला आहे त्यातून विकिलीक्स सारखी एखादी संघटना उभी राहते आणि ती तुम्हाला इन्फॉर्मेशन देते, देशातल्या अनेक गोष्टींची इन्फॉर्मेशन पास होत राहते. RTIमुळे झालं आहे हे खरं आहे, RTI नसतं तर लोकांना कळलं नसतं, परंतु त्याच वेळेला आता ग्लोबलायझेशन नंतर परकीय इन्व्हेस्टमेंट बँक्स इथे खूप इन्व्हेस्ट करू लागल्यात, त्यांचे पैसे आहेत. आता हे 2G जे सगळं जे बाहेर आलं त्याच्यात एक चायनीज कंपनी जी मोबाईलची आहे त्या कंपनीने मोठा रोल आता केलेला आहे की त्यांनी सरकारला सांगितलं आहे असं असं होत आहे म्हणून. त्यामुळे ग्लोबलायझेशनमुळे त्याचप्रमाणे ग्लोबलायझेशन प्लस जगातले सगळे लोक कनेक्ट झाल्यामुळे हे बाहेर येत आहे, परंतु ते जसं म्हणाले की फारसा फरक पडत नाही. इकॉनॉमिकली बघायचं
सर मी त्याची काय बाजू घेत नाही, होता नाही अजिबात, पण इन्फॉर्मेशन आणि इन्फ्लेशन चलनवाढ आणि करप्शन हे होतच असतं, ते डबल डिजिट होऊ नये असं म्हणतात, दुर्लक्ष करता यावं इतपतच असावं. आता इन्फ्लेशन झालं डबल, हां ते भाता आणि मिठासारखं आहे, मिठाची जागा भाताने आणि भाताची मिठाने घेतली तर काय होईल. आणि त्यामुळे खरं जे नुकसान जे होत आहे ना ते मीडियामध्ये याला जे प्रचंड एक्सप्लोजन मिळतं आहे टीआरपीसाठी किंवा मीडियाला, आता अर्थात मीडिया ते करणारच, मीडियाची त्यात काही चूक नाहीये, त्याच्यामुळे देशाचं मोराल खाली जात आहे. की कुठल्या काय म्हणणं की मीडियाने दाखवू नये, नाही असं मी अजिबात म्हणत नाही, परंतु अधिक होणारं नुकसान हे देशाचं मोराल खाली जाणं. आज जी शाळेत याला जबाबदार कोण? याला जबाबदार आपण सगळे आहोत, आपणच लोकांना निवडून दिलंय, म्हणून तिला कोणी निवडून दिलंय? आपल्याला आपली जबाबदारी झटकता येत नाही त्यातून. तरी आता जे होत आहे ते चांगलं होत आहे, अण्णा हजारेंनी त्यांचं आंदोलन केलं, लोकपाल बिल येतं, यातून चांगल्या गोष्टी होतील हे आपण धरून चालू, पण त्यासाठी आपल्याला लोकांचं मोराल टिकून धरलं पाहिजे. त्याच्यासाठी काय करता येईल ते तुमच्यासारखे मीडियामधले लोक जाणतात. हुसेन दलवाजी तुम्हाला मान्य आहे का खरंच लोकांचं खच्चीकरण होत आहे का आणि याला कुठेतरी राजकारणी जबाबदार आहेत असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही, तुम्हाला काय वाटतं? एकतर मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो, मी असं म्हणालो नाही की भ्रष्टाचार चाललाय तो ठीक आहे असं मी म्हणालेलो नाही. मी असं म्हणालो भ्रष्टाचार बाहेर येतो ही ठीक गोष्ट आहे, ही चांगली गोष्ट आहे, तो आलाच पाहिजे. आता राजकारण्यांच्या संबंधामध्ये एक गोष्ट माझं नेहमीच मत आहे की राजकारणी जे काय करतात ते पुढे येतं आणि त्याला जनतेला शेवटी ते जनतेतून निवडून जातात किंवा जनतेला जबाबदार जनता त्यांना जबाबदार धरते, हे चांगली गोष्ट आहे. परंतु याच्या मागे जे राजकारण्यांच्या मागे जी संबंध यंत्रणा असते ती हे सगळं करते त्याच्या संबंधामध्ये फारसं काय होत नाही. उदाहरणार्थ प्रशासक जे असतात, प्रशासन हे प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चालतो. आता असं आहे राजकारणी काय करतात हे लोकांना माहिती आहे, त्या संबंधात मी कधीही कुणाची बाजू घेणार नाही, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण आज एक फाईल हलवायची झाली तरी प्रशासन ती इतकं हे करतं की त्या निर्ढावलेलं आहे. आणि या संबंधामध्ये ही गोष्ट खरी आहे की जे सरकार चालवतात त्यांनी प्रशासनावर आपला दबाव आणला पाहिजे, पण तरीही कुठे ना कुठेतरी जनताही याला सामील असते म्हणून ते सगळं शक्य असतं. साधी एक गोष्ट मी तुम्हाला उदाहरण देईन, सर्वसामान्य लोकांना रेशन मारलं पाहिजे. तुम्ही काय म्हणाल यासाठी? तुम्ही म्हणाला जनता सामील असते, नक्की कशात सामील? सांगतो मी तुम्हाला. साधं एक असं आहे की रेशन लोकांना मिळालं पाहिजे, त्यासाठी बीपीएल एपीएल हे सगळं आलेलं आहे. प्रत्यक्षामध्ये साधं कार्ड घ्यायला तो माणूस सामान्य गेला तर त्याला ते साधं रेशनचं कार्ड देताना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अडवलं जातं. आता याच्यामध्ये पॉलिटिकल पार्ट्या ज्या आहेत, अगदी भातखळकर असू दे किंवा मी असू दे, आम्ही लोकांनी जो त्या प्रशासनावर दबाव आणला पाहिजे की हे चालू देणार नाही आम्ही, हे आता कुठे ना कुठेतरी बंद पडले. आणि ह्याचं एक कारण असं आहे, मी नेहमीच म्हणतो की एक काळ असा होता की काँग्रेस पक्ष सत्तेवर असायचा आणि इतर अपोझिशनमध्ये असायचे, आणि हे अपोझिशनमध्ये असायची त्यांची ताकद जरी जास्त नसली तरी एक त्यांची मोरॅलिटी इतकी जबरदस्त असायची की त्याचा दबाव सरकारवर सातत्याने यायचा. सत्तेवर आता सगळेच यायला लागल्यापासून एक गोष्ट घडलेली आहे, हे मी तुमच्या निदर्शनास आणेन की त्याच्या संबंधामध्ये हात राखून बोललं जातं, फारसं कोणी करत नाही. आपण भ्रष्टाचाराच्या संबंधामध्ये बोलतो, चांगली गोष्ट आहे, बोललंच पाहिजे, पण भ्रष्टाचाराच्या बरोबर ही सरकारने आणलेल्या ज्या स्कीम आहेत त्या स्कीमचं इम्प्लिमेंटेशन होत नाही हे काँग्रेस पक्षाने पाहिलं पाहिजे. तसं अपोजिशनचं हे काम नाही का? साधं लोकांना प्यायचं पाणी मिळत नाही, रेशन मिळत नाही, असलेलं त्याला हक्काने राकेल मिळालं पाहिजे जे ते त्याला त्या दरामध्ये मिळत नाही, पाठी लावली जात नाही, हे सगळे जे प्रश्न आहेत ते मला असं वाटतं की कुठे ना कुठेतरी सगळ्याच राजकीय ज्या चळवळी आहेत त्या चळवळी कुठेतरी संपलेल्या आहेत आणि त्याच्यामधून हे संबंध प्रशासन निर्ढावलेलं आहे आणि लोकांच्या पर्यंत ज्या गोष्टी गेल्या पाहिजेत त्या दुर्दैवानं जात नाही. मी तुमच्याकडे येतो, आपण करंजकर हे पण आहेत आपल्याला सामाजिक कार्यकर्ते, तुम्हाला वाटतं का करंजकरजी की खरंच चळवळी शांत झाल्या आहेत आणि चळवळी होत नाहीत जशा व्हायला पाहिजेत? कारण आता जर आपण बघितलं तर लोकपाल बिलाबद्दल जी चळवळ झाली ती खरं तर सामान्य माणसाचीच झाली आणि सामान्य माणसांनीच सुरुवात केली. भ्रष्टाचार हा विकासातला प्रचंड अडथळा आहे.
हे राज्यकर्त्यांच्या लक्षातच येत नाही. इकडे विकासाच्या योजना आखायच्या आणि त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करायचे किंवा त्या संबंधात कायद्याने कठोर कारवाई करण्याची भूमिका घ्यायची नाही, कारण त्यांना राज्य करायचं असतं आणि सर्वांना सांभाळायचं असतं अशी भूमिका घेतल्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांना भीती वाटत नाही आहे. आणि अण्णा हजारे यांच्यामुळे माहितीचा अधिकार आला, त्यांच्यामुळे आता लोकपाल विधेयक येत आहे आणि लोकपाल विधेयकामध्ये त्यांची किंवा जनतेची मागणीच अशी आहे की भ्रष्टाचार करणाऱ्यांना एकदा सिद्ध झाला तर त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. म्हणजे प्रसंगी जर असं वाटलं की हा गंभीर गुन्हा आहे तर त्याला जन्मठेपेची फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करावी अशी त्यांची मागणी आहे. आत्तापर्यंत भ्रष्टाचार झाले परंतु एकाही भ्रष्टाचाराला कठोर शिक्षा झाल्याचं उदाहरण आता आपल्या पुढे आलेलं नाही आहे. केवळ शिक्षा होते किंवा जाहीर होतं पण प्रत्यक्ष तो शिक्षा कधीच भोगत नाही. त्याच्यामध्ये अनेक पळवाटा अपील वगैरे करत 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 तो सतत राज रोज उजळ माथ्याने फिरत असतो. त्याच्याकडे कोणाचं लक्ष नसतं आणि का सत्ताधारी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि विरोधी पक्ष त्या संदर्भामध्ये सतत आपलं राज्य यावं आणि यांचं राज्य जावं अशा भूमिकेत असतात. म्हणजे तुम्हाला म्हणायचं थोडक्यात विरोधकांची भूमिका पण संशयास्पद आहे, तुम्ही काय म्हणाल भातकर? जसं दलबाई म्हणाले की विरोधक जेवढे पाहिजे तेवढ्या शक्तीने तो मुद्दा उचलत नाही आणि त्यामुळेच कुठेतरी जे व्हायचं काम असतं ते होत नाही. मुळात आता देशातल्या चळवळी संपलेल्या आहेत असं म्हणणं हे वस्तुस्थितीला सोडून आहे. पहिला मुद्दा आत्ताच आपण अण्णा हजारेंचं उदाहरण दिलं की ते उपोषणाला बसल्यानंतर सर्व देशांमधून त्यांना व्यापक प्रमाणावर पाठिंबा मिळाला आणि ज्या शेवटी त्यामुळे सरकारला नमावं लागलं आणि मग त्या ड्राफ्ट कमिटीमध्ये चार सिव्हिल सोसायटीच्या लोकांना घ्यावं लागलं. त्यामुळे चळवळी थांबल्या आहेत अशातला भाग नाही, चळवळीचे मार्ग बदलले असतील पण चळवळी थांबलेले नाही आहेत. क्रमांक एक. क्रमांक दोन, विरोधी पक्ष या संदर्भात काही जितकं करायला पाहिजे तितकं करत नाहीत वरे. हे खरं नाही, विरोधी पक्ष करत आहेत. विरोधी पक्षांनी एवढा दोषा लावला म्हणूनच या ठिकाणचा भ्रष्टाचार बाहेर पडला. पण याच वेळेला ही वस्तुस्थिती आहे की इतक्या वर्षाच्या सत्तेनंतर सत्ताधारी सुद्धा निवड झालेले आहेत. म्हणजे जेपीसीची मागणी मंजूर करण्याकरता सुमारे एक महिना संसद बंद म्हणतात की सत्तेची सत्तेवर आल्यानंतर विरोधी पक्ष अजूनपर्यंत विरोधात होते पण सत्तेवर आले त्यामुळे त्यांना कळलं की इकडे काय आहे नक्की आणि त्यामुळे ते जास्त विरोध करत नाही. खरं नाही म्हणून हे म्हणणं खरं नव्हे. आम्हीच तर भ्रष्टाचार आवाज उठवला, संसदेमध्ये आवाज उठवला, संसदेच्या बाहेर आवाज उठवला. पण असं आहे की काँग्रेसचं वैशिष्ट्य आहे की काँग्रेस आपला भ्रष्टाचार लपवण्याकरता देशातल्या एकामागोमाग घटनात्मक ज्या संस्था असतात या संस्थांवर सुद्धा हल्ला करायला मागे पुढे पाहत. त्यामुळे प्रशासनामध्ये भ्रष्टाचार आहे, प्रशासन फार निवर झालं आहे हे मला वाटतं राजकारण्यांनी बोलू नये. क्रमांक एक. आणि सत्ताधाऱ्यांनी तर अजिबात बोलू नये, कारण लोकशाहीमध्ये ॲट दी हेल्म ऑफ दी अफेअर्स कोण असतं तर राजकारणी असतात. जर का प्रशासनाचा गाडा नीट चालत नसेल तर त्याची अंतिम जबाबदारी त्या मंत्र्यावर असते, मुख्यमंत्र्यावर असते, प्रधानमंत्र्यावर असते. ते जर का उद्या म्हणायला लागले प्रशासन वाईट आहे हो तर ते काही योग्य असं मला वाटत नाही. आणि हे विषयाला वेगळं काहीतरी वळण द्यायचा प्रयत्न आहे. तर भ्रष्टाचार झालाय 2 वर्षात आणि त्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला ही सुद्धा वस्तुस्थिती.